इचलकरंजी शहरातील काळा मारुती मंदिर वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला। हजारो फुलांनी या मंदिराला सजवण्यात आले। इचलकरंजी शहरात असणाऱ्या गोकुल चौक परिसरात श्री काळा मारुती मंदिर हे सरकारकालीन मंदिर आहे। या मंदिरात वेगवेगळे उत्सव केले जातात, मात्र गेल्या 2 वर्षांपासून कोरोना महामारीने या ठिकाणी कोणताही उत्सव साजरा करण्यात आला नाही। मात्र यावर्षी काळा मारुती मंदिर इथं सालाबाद प्रमाणे मंदिर फुलांच्या आकर्षक सजावटीने सजवण्यात आले। मंदिरला सजवण्यासाठी भागातील भक्त मंडळींनी फुलांच्या माळा तयार करून देण्यास उपस्थित झाले होते। यावेळी हा कार्यक्रम रविवारपासून शुक्रवारपर्यंत सुरू होता। श्री रामचरित्र मानस मराठी रामायण सामुदायिक पारायण घेण्यात आलं। यावेळी कीर्तन आणि इत्यादी कार्यक्रमही घेण्यात आले। महादेव चौगुले महाराज चंदूर आणि बाळासाहेब धर्माधिकारी इचलकरंजी या 2 कीर्तनकारांचं कीर्तन हा कार्यक्रमही पार पडला। मंदिरामध्ये गायीचे डोहा जेवण आणि मोठ्या उत्साहात पार पडलं। यावेळी महिला बंधू भगिनी आणि भक्तांनी डोहाळी साजरे करण्यास मोठी गर्दी केली होती। इचलकरंजी इथल्या श्री करंट मारुती सत्संग मंडळ यांच्यासह अध्यक्ष किशोर मेटे, अलका सूर्यवंशी, दत्ता मेटे, प्रवीण बंडगर, तात्यासो पुजारी यांच्यासह इतर भक्त मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। इचलकरंजी संस्थान काळाचे सरकारांचं हे आमचं इचलकरंजीचं ग्रामदेवत आहे काळा मारुती। काळा मारुती वर्षाला आम्ही या ठिकाणी वर्धापन महोत्सव करतो। मार्गशीर्ष पंचमीला वर्धापन महोत्सव असतो। या ठिकाणी रामचरित्र मानस गेले 14 वर्ष आम्ही या ठिकाणी पारायण करतो। 2007 साली इचलकरंजी गावचे आमदार श्री प्रकाशांना आवाडे याने आम्हाला ग्रंथ करून दिले आणि चालू वर्षी त्या ग्रंथाचं महाराष्ट्रामध्ये कुठेही महाराष्ट्रामध्ये ध्वनिमुद्रण झालेलं नाही। आम्ही त्याचं ध्वनिमुद्रण यावेळेला करून घेतलेलं आहे, त्याचं प्रकाशनही आज आहे आणि ते पूर्ण महाराष्ट्राला रामायणचं पारायण करता यावं, प्रभू रामाचं गुण गाता यावं याच्यासाठी आम्ही ते पारायण केलेलं आहे आणि त्याचा संपूर्ण महाराष्ट्राला फायदा होणार आहे। आणि या अनुषंगानं आम्ही फुलांचं मंदिर करतो। किमान 25-30 हजार लोकांचा महाप्रसाद असतो, पण यावर्षी महाप्रसाद घ्यायचा का नाही हे सरकारच्या नियमाप्रमाणे आम्ही तो थोडा पेंडिंग ठेवलेला आहे। आणि बाकी या ठिकाणी गो मातेचं या ठिकाणी डोळ जेवण आहे, बाकी सर्व धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करत असतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।